नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच आरोग्यसेवक भरती दोन हजार एकवीससाठी अतिशय महत्त्वाचे असे भारताचा स्थान विस्तार व सामान्य माहिती यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न भारताचा अक्षवृत्त विस्तार डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त ते डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आठ डिग्री चार मिनिटे अठ्ठावीस सेकंद उत्तर अक्षवृत्त ते सदोतीस डिग्री सहा मिनिटे त्रेपन्न सेकंद उत्तर अक्षवृत्त असा आहे पुढचा प्रश्न भारताचा रेखावृत्त विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्त आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अडुसष्ट डिग्री सात मिनिटे तेहतीस सेकंद पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद पूर्व रेखावृत्त असा आहे पुढचा प्रश्न भारताच्या मध्यभागातून किती डिग्री व किती मिनिटांमधून उत्तर अक्षवृत्त किंवा कर्कवृत्त जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो तेवी ते तेवीस डिग्री तीस मिनिटे तेवीस डिग्री तीस मिनिटांमधून अक्षवृत्त किंवा कर्कवृत्त जाते पुढचा प्रश्न भारतामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो आठ भारतामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे कर्कवृत्त आठ राज्यांमधून जाते पुढचा प्रश्न भारताची वेळ डॅश डॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ब्याऐंशी डिग्री तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त भारताची वेळ ब्याऐंशी डिग्री तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त असे आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहराची था स्थानिक था था वेळ हीच भारताची प्रमाण वेळ आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद अलाहाबाद या शहराची स्थानिक वेळ हीच भारताची प्रमाण वेळ आहे पुढचा प्रश्न भारताची प्रमाण वेळ ही ग्रेनेजपेक्षा किती वेळ पुढे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाच तास तीस मिनिटे भारताची प्रमाण वेळ ही ग्रेनेज वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढे आहे पुढचा प्रश्न भारताची उत्तर दक्षिण लांबी काश्मीरच्या उत्तर सीमेपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पुढचा प्रश्न भारताची पश्चिम पूर्व रुंदी गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यापासून अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत किती किलोमीटर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर पुढचा प्रश्न भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न जगामध्ये भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के वाट आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन पॉईंट शेहेचाळीस टक्के पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगामध्ये कितव्या क्रमांकाचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सातवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगामध्ये सातवा क्रमांकाचा आहे पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिम सरहद्दीजवळ कोणता देश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाकिस्तान पुढचा प्रश्न भारताच्या उत्तर सरहद्दीजवळ कोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो चीन भूतान नेपाळ पुढचा प्रश्न भारताच्या पूर्व सरहद्दीजवळ कोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश म्यानमार पुढचा प्रश्न भारत व पाकिस्तान सरहद्दीजवळ कोणकोणती राज्य आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो गुजरात राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न भारत व चीन सरहदीजवळ कोणकोणती राज्य आहेत तर उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम व अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न भारत व बांगलादेश सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहेत तर उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम हे आहेत पुढचा प्रश्न भारत व नेपाळ सरहद्दीजवळ कोणती राज्य आहेत तर याचे उत्तर मित्रांनो उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम पुढचा प्रश्न भारत व भूतान सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहेत तर याचे उत्तर मित्रांनो पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम व अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न भारत व म्यानमार सरहद्दीजवळ कोणकोणते राज्य आहेत तर कुन याचे उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम पुढचा प्रश्न भारताच्या जम्मू काश्मीर राज्यांच्या सरहद्दीजवळ कोणकोणते कुन देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पश्चिमेस पाकिस्तान वायव्येला अफगाणिस्तान उत्तर पूर्वेला चीन पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो वायव्येला नेपाळ उत्तरेला भूतान दक्षिण व पूर्वेला बांगलादेश पुढचा प्रश्न भारताच्या उत्तराखंड राज्यांच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर मित्रांनो उत्तरेला चीन पूर्वेला नेपाळ पुढचा प्रश्न भारताच्या सिक्कीम राज्यांच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर मित्रांनो पश्चिमेला नेपाळ उत्तर व ईशान्येला चीन आग्नेला भूतान पुढचा प्रश्न भारताच्या आसाम राज्यांच्या सरहद्दीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तरेला भूतान नैऋत्य व पश्चिमेला बांगलादेश पुढचा प्रश्न भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यांच्या सरहदीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तरेला चीन पूर्वेला म्यानमार व पश्चिमेला भूतान पुढचा प्रश्न भारताच्या मिझोराम राज्यांच्या सरहदीजवळ कोणकोणते देश आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पूर्व व दक्षिणेला म्यानमार पश्चिमेला बांगलादेश पुढचा प्रश्न भारताच्या कोणकोणत्या देशांबरोबर भूसेमेची नैसर्गिक ह सरहद आहेत तर याचे आहे मित्रांनो चीन नेपाळ भूतान व म्यानमार भारताच्या चीन नेपाळ भूतान व म्यानमार या देशांच्या बरोबर भूसेमेची नैसर्गिक सरहद आहे पुढचा प्रश्न भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भूसेमेची कोणत्या प्रकारची सरहद आहे तर याचे उत्तर मित्रांनो मानवनिर्मित सरहद भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भूसीमेची सरहद मानवनिर्मित सरहद आहे पुढचा प्रश्न भारत व चीन यांच्या दरम्यानची ईशान्येकडील सरहद कोणत्या नावाने ओळखली जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो मॅनमोहन रेषा भारत चीन यांच्या दरम्यानची ईशान्येकडील सरहद ही मॅनमोहन रेषा म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची सरहद कोणत्या नावाने ओळखली जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो रॅड क्लिप रॅड क्लिप या नावाने रेषा ओळखली जाते पुढचा प्रश्न भारताची सर्व बेटांसहित एकूण सागरी सीमा किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सात हजार पाचशे सोळा पॉईंट छप्पन किलोमीटर भारताची सर्व बेटांसहित एकूण सागरी सीमा सात हजार पाचशे सोळा पॉईंट छप्पन किलोमीटर आहे पुढचा प्रश्न भारताच्या पूर्व किनारा प किनारपट्टीच्या सागरी मुख्य किनारपट्टीची सागरी सीमा किती किलोमीटर लांबीची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सहा हजार त्रेसष्ट किलोमीटर भारताच्या पूर्व पश्चिम किनार किनारपट्टीच्या सागरी सागराची मुख्य किनारपट्टीची सागरी सीमा सहा हजार त्रेसष्ट किलोमीटर आहे पुढचा प्रश्न भारताच्या अरबी समुद्र बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या सागरांच्या सीमा कोणकोणत्या ठिकाणी एकत्रित येतात तर याचे उत्तर मित्रांनो कन्याकुमारी तामिळनाडू येथे एकत्र येतात पुढचा प्रश्न पालकच्या सामुद्रीध्वनीमुळे कोणता देश भारतापासून वेगळा झालेला आहे तर याचे उत्तर मित्रांनो श्रीलंका पालकच्या सामुद्रीध्वनीमुळे श्रीलंका हा देश भारतापासून वेगळा झाला आहे पुढचा प्रश्न भारताच्या सागरी प्रदेशात किती बेटांचे समूह आहेत तर याचे उत्तर मित्रांनो दोन पुढचा प्रश्न भारताच्या सागरी प्रदेशात एकूण किती बेटे आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाचशे नव्याण्णव पुढचा प्रश्न अरबी समुद्रात एकूण किती बेटे आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो सत्तावीस पुढचा प्रश्न बंगालच्या उपसागरात एकूण किती बेटे आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाचशे बहात्तर पुढचा प्रश्न अंदमान निकोबार बेटावरील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो इंदिरा पॉइंट पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचयाने कोणते बेट तयार झाले आहे तर याचे आहे मित्रांनो श्रीहरिकोटा पुढचा प्रश्न पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळील भारताच्या सरहदीतील बेटाचे नाव काय आहे तर याचे उत्तर मित्रांनो न्यूमूर पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळील भारताच्या सरहदीतील बेटाचे नाव न्यूमूर असे आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आता नदी प्रणाली यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न भारताच्या एकूण नदी प्रणाली क्षेत्रापैकी किती टक्के नदी प्रणाली क्षेत्रामधून वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो सत्याहत्तर टक्के पुढचा प्रश्न भारताच्या एकूण नदी प्रणाली क्षेत्रापैकी किती टक्के नदी प्रणाली क्षेत्रामधून वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला मिळतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो तेवीस टक्के पुढचा प्रश्न कोणत्या नदीवरून भारताला भारत हे नाव पडले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सिंधू सिंधू नदीवरून भारताला भारत हे नाव पडले आहे पुढचा प्रश्न सिंधू नदीला तिच्या डाव्या बाजूने कोणकोणत्या कौन तिच्या उपनद्या येऊन मिळतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो झेलम चिनाब रावी बिया सतलज या उपनद्या येऊन मिळतात पुढचा प्रश्न सिंधू नदीचा उगम मानसर सरोवराजवळ कोणत्या पर्वताच्या उत्तर पर्वतावर बोखरचुह्या नेहमीमदेपासून पश्चिम तिबेटमध्ये होतो तर याचे उत्तर मित्रांनो कैलास पर्वत पुढचा प्रश्न सिंधू नदीच्या एकूण लांबीच्या प्रवाहापैकी फक्त किती लांबीचा प्रवाह भारतामध्ये आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सातशे नऊ किलोमीटर सातशे नऊ किलोमीटर लांबीचा प्रवाह भारतामध्ये आहे पुढचा प्रश्न अखंड भारताच्या फाळणीमुळे भारताच्या वाट्यास सिंधू नदी प्रणालीचे किती क्षेत्र प्राप्त झाले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तीन लाख एकवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न सिंधू नदी कोणत्या समुद्राला मिळते तर याचे उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र सिंधू नदी अरबी समुद्राला मिळते पुढचा प्रश्न सिंधू नदी प्रणालीचे क्षेत्र नाईल नदीच्या डॅश डॅश आणि तैग्रीस युफ्राटिसच्या डॅश डॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नाईल नदीच्या दुप्पट आणि तैग्रीस युफ्राटीसच्या तेप्पट आहे पुढचा प्रश्न झेलम व चिनाब या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो त्रिमुळजवळ त्रिमूजवळ झेलम व चिनाब नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न रावी चिनाब या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो रंगपूर पाकिस्तान पुढचा प्रश्न चिनाब सतलज या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो हरिके भारत हरिके भारत येथे होतो पुढचा प्रश्न सतलज व सिंधू या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो मिठाणकोट पाकिस्तान मिठाणकोण पाक मिठाणकोण पाकिस्तान येथे सतलज व सिंधू या नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर याचे उत्तर आहे मित्रांनो गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे पुढचा प्रश्न गंगा नदीची भारतात एकूण किती लांबी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर पुढचा प्रश्न गंगा नदी प्रणालीचे एकूण क्षेत्र भारतीय सरहद्दीमध्ये किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आठ लाख एकसष्ट हजार चारशे चार, चार किलोमीटर पुढचा प्रश्न गंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गंगोत्री पुढचा प्रश्न शोन नदीचा उगम कोठे होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो अमरकंटक पठार पुढचा प्रश्न गंगा नदीची सर्वात जास्त लांबी कोणत्या राज्यात आहे व किती तर याचे उत्तर मित्रांनो उत्तर प्रदेश एक हजार एकशे चाळीस किलोमीटर पुढचा प्रश्न गंगा नदी गंगोत्रीपासून उगम पाहून कोणत्या समुद्रास मिळते तर याचे उत्तर आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरात पुढचा प्रश्न गंगा व यमुना या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद प्रयाग पुढचा प्रश्न गंगा व शोन या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो मनेर पटना पुढचा प्रश्न गंगा ग गोमती हो हो या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेशात गाझियाबाद जिल्ह्यात सईदपूर पुढचा प्रश्न गंगा व कोसी या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो बिहारमध्ये पूर्णिया या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या नदीस बिहारचे दुःखाश्रू म्हणतात तर उत्तर आहे मित्रांनो कोसी पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबीपैकी भारतामध्ये तिची लांबी किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सातशे पंचवीस किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदीची एक भारतामधील लांबी सातशे पंचवीस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचे एकूण क्षेत्र भारतीय सरहदीमध्ये किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो दोन लाख अठ्ठावन्न हजार आठ किलोमीटर पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदी कोठे उगम पावते तर याचे उत्तर आहे मित्रांनो तिबेटमध्ये कैलास पर्वतात पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीला बंगलादेशात बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो जमुना ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात जमुना या नावाने ओळखतात पुढचा प्रश्न भारतामधील नदी पात्रातील सर्वात मोठे बेट कोणते तर याचे उत्तर आहे मित्रांनो माजुली पुढचा प्रश्न महानदीची एकूण लांबी डॅश डॅश किलोमीटर आणि नदी प्रणालीचे क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आठशे अठ्ठावन्न किलोमीटर आणि क्षेत्रफळ हे एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न पेन्नरू नदीचा उगम कोठे होतो तर याचे उत्तर मित्रांनो कोलार जिल्ह्यातील नंदीदुर्ग पेन्नरू नदीचा उगम कोलार जिल्ह्यातील नंदीदुर्ग येथे होतो पुढचा प्रश्न भारतीय पठारावरील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर उत्तर आहे मित्रांनो लोणी साबरमती व मही लोणी साबरमती व मही ह्या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये अजमेरच्या नैरत्यला पाचशे पन्नास मीटर लांब उंचीवर कोणत्या नदीचा उगम होतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो लोणी राजस्थानमध्ये अजमेरच्या नैरत्यला पाचशे पन्नास मीटर उंचीवर लोणी नदीचा उगम होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो